आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सन्मती विद्यालयात शिक्षिका सुनंदा सूर्यवंशी यांचा सेवानिवृत्त सत्कार सोहळा उत्साहात संपन्न. बाहुबली विद्यापीठामध्ये 33 वर्षे बजावली अविरत सेवा. तारदाळ येथील सन्मती विद्यालय व बालसंस्कार विद्यामंदिर या शाळेत आज विद्यालयाच्या ज्येष्ठ अध्यापिका सुनंदा सूर्यवंशी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष DC पाटील हे होते. सन्मती विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षिका सौ सुनंदा सूर्यवंशी यांच्या सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न झाला. त्यांनी बाहुबली विद्यापीठ या संस्थेत गेली 33 वर्ष आपली सेवा बजावली आहे. या कार्यक्रमावेळी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, सन्मती विद्यालयाचे चेअरमन सुनील पाटील, तारदाळचे सरपंच यशवंत वाणी यांच्यासह तारदाळ येथील अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचाही सत्कार सोहळा यावेळी पार पडला. तर या विद्यालयातील NMMS परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, गुणवत्ता शोध परीक्षा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षा, राजर्षी शाहू टॅलेंट सर्च या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. महानकर न्यूजसाठी तारदाळहून अभय बाळकुंजे. सुरेश बापू चौकी सन्मती विद्यालयात आला. न भूतो न भविष्यतो असा आज कार्यक्रम नियोजन केलेलं आहे. माननीय प्रकाश आवाडे माजी मंत्री इचलकरंजी यांनी आमच्यातील गरीब होतकरू 17 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला आणि गरिबांच्या ज्ञानदानामध्ये त्या ठिकाणी मदत केली. याशिवाय यशवंत भाऊवाने जे विद्यमान सरपंच लोकनियुक्त त्यांनी वेळोवेळी शाळेला सहकार्य केले, ग्रंथालयाला पुस्तकं दिली. या गावामध्ये अकॅडमी करण्यासाठी त्यांचं मनोदय आहे, त्यांनी या ठिकाणी प्रसंगी मागणी केली, त्यांचं विशेष अभिनंदन करतो. त्यानंतर आमचे सर्वात महत्त्वाचे लाडके आमच्या भगिनी सूर्यवंशी मॅडम 33 वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर या ठिकाणी निवृत्त झाले. त्यांनी 51,000 रुपये देणगी दिली व सर्व आमच्या येणाऱ्या लहान मुलापासून मोठ्या मुलापर्यंत सर्व प्रतिष्ठित लोकांना जेवण दिलं आणि ह्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये फार मोठं योगदान देऊन एक आगळा वेगळा आदर्श कार्यक्रम या परिसरामध्ये निर्माण केला. खूपच छान झाला. आमचे प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम एवढा मोठा भारदस्त आणि सुंदर झाला. मला खूप म्हणजे आनंद पण झाला आणि थोडंसं दुःख पण वाटलं आता आपण ही शाळा सोडून जाणार म्हणून. आणि मी